अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात दुष्काळाचे 33% अधिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत। तालुक्यातील 100% खरीप पिकाचे क्षेत्र बाधित झाल्याचा दुष्काळ सर्वेक्षण अहवाल कृषी खात्याच्या विविध पथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे। या अनुषंगाने सावळतबारासह देवारी, पिंपळगाव, चारू, हिरवी अशा अनेक पाझर, तलाव व धरण क्षेत्रातील वीज वितरण व पाटबंधारे विभागाच्या वतीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। खरीपाच्या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सावळतबारा क्षेत्रातील बऱ्याच पाझर, तलाव व धरण क्षेत्रात 70-80% पाणी साठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग पिकाची लागवड केली होती। असे असताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा कायदेशीर नोटीस न देता मोटारींची वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग अशा पेरलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। वीज पुरवठा खंडित केल्याने 1.5 महिना झालेल्या पिकांना 2 पाणी दिल्यावर वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून गहू, हरभरा, भुईमूग याही पिकांचे पंचनामे करून यांचीही शासनाने नुकसान भरपाई देण्याचे आवाहन शेतकऱ्यांनी केले असून जानेवारीपर्यंत धरण क्षेत्रातील वीज पुरवठा न जोडल्यास सर्व शेतकरी याच धरणात जलसमाधी घेऊ अशी संतापजनक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। वीज कनेक्शन जोडणी, वीज कनेक्शन जोडणी। तुमचं नाव काय? माझं अभय पुजारी। कुठं राहता? काय नेमकं काय समस्या? आपली काय सांगू इच्छिता? समस्या ही जे की जी शासनाने कारवाई केलेली आहे आमची, वीज कट केलेली आहे। वीज कट केल्यामुळे आमचे जे वावरं पेरलेले त्यांना आज आमच्याकडे पाणी द्यायला हेच नाहीये, पर्यायच उपलब्ध नाहीये। तरी जो पाणी साठा उपलब्ध आहे आज धरणामध्ये 80% पाणी साठा उपलब्ध आहे, तरी त्यातला 30-35% त्यांनी उपलब्ध करून द्यावा। आता आता या धरण पाझर तलावामध्ये आता सध्याला किती पाणी साठा उपलब्ध आहे? सध्या 80%। हो का? आपली काय अपेक्षा आहे? अपेक्षा हीच की आम्हाला त्यांनी 30% तरी वापरू द्यावा, नाहीतर जेवढा त्यांचा मृत साठा आहे तोपर्यंत टेकत नाही, तोपर्यंत आम्हाला त्यांनी वापरू द्यावा। बरोबर आहे। आता जो खर्च लागलेला आहे जवळजवळ आमच्या गावात 70-75% पेरणे झालेले आहे शेतकऱ्याच्या, आज 1.5-1.5 महिन्याचे पीक झालेले आणि आता न कुठली पूर्व सूचना देता गाव पातळीवर कुठल्याही गोष्टीची अंमलबजावणी न करता त्यांनी कारवाई केलेली आहे। तर याची अशी आमची मागणी की त्यांनी आमचं जे काही आता खर्च झालेला आहे एक तर त्याला त्यांनी काही ना काही भरपाई द्यावी, नाही तर मग आम्हाला आमचं जे कनेक्शन आहे वीज कनेक्शन ते आमचं चालू करू द्यावं। अन्यथा मग आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे जर त्यांनी आम्हाला जर हे वीज जोडणी करून दिली रे आणि उपसा कधी करू दिला नाही तर आम्ही जेवढे शेतकरी तेवढे सगळे आम्ही जलसमाधी घेणार आहे। 25 तारखेपर्यंत आमची ही मागणी। किती तारखेपर्यंत आपली वीज सुरळीत पाहिजे? आम्हाला 25 तारखेपर्यंत सगळं जोडणी व्यवस्थित पाहिजे, कारण मला आज सुकून चालले ना। ओके ओके। माझं नाव आहे संदीप आबाराव कुलते। आमच्या धरण साठा 70-80% कुठलं धरण उपलब्ध आहे? कुठलं धरण? सावळतबारा धरण। आणि सावळतबारा धरण एवढं पाणी साठा असताना लोकांना सुरुवातीचा जो हंगाम होता त्या हंगाम म्हणजे पावसाळ्याचा कोणतेही पिकं व्यवस्थित झालेले नाही, तरी आता खरीप हंगामासाठी बऱ्याचशा लोकांनी गहू, हरभरा, बाजरी याची पेरणी केलेली आहे रब्बी हंगाम। तर तरी सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाकडे हीच विनंती आहे की धरणातील जो उर्वरित 30-40% साठा आहे तो सर्व शेतकऱ्यांना वापरण्यासाठी द्यावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा जो रब्बी हंगाम आहे तो व्यवस्थित निघेल। आता बऱ्याचशा लोकांनी 1-1 महिना होऊन गेला पिकं पेरून, तरी आता जर कनेक्शन कट केले तर जो अगोदर दुष्काळ भेटणार होता तो दुष्काळ शासनानं त्यांच्या परीनं जो द्यायचा तो द्या, परंतु आता जो रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हंगाम याच्या सुद्धा शासनानं जवळपास धरणातील पाणी साठा वापरण्यास द्यावा। बरं, आता काय वाटतं आपल्या धरणामध्ये किती साठा उपलब्ध आहे? आता सध्या जवळपास 80% पाणी साठा धरणामध्ये उपलब्ध आहे। तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडे? आमची हीच अपेक्षा आहे की शासनानं जवळजवळ 40% साठा हा वापर शेतकऱ्यांना वापरण्यात द्यावा, एवढीच विनंती या सर्व शेतकरी बांधवांकडून आहे। अन्यथा काय आमचा रब्बी हंगाम वाया जाईल, शेतकऱ्यांना अजून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, मग असंच सांगू शकतो। आपलं नाव काय? दीपक नारायण सूर्यवंशी। कुठले आहात आपण? सावळतबारा। काय समस्या आपली, नेमकं काय सांगू शकता या पाण्याबद्दल? आमची फक्त समस्या एकच आहे,
की धरणात साठा उपलब्ध आहे 80%, तो साठा आम्हाला फक्त 30% वापरण्यात देण्यात यावा, जेणेकरून आमचा जो रब्बी माल आहे तो निघेल. जो खरीप हंगाम होता तो हंगाम आमचा वाया गेला आहे. शासनाकडे काय अपेक्षा आहे आपली? शासनाकडे आमची फक्त एकच अपेक्षा आहे की कुठली सूचना न करता, कुणी सूचना नाही दिली आपल्याला, कुठल्याच अधिकाऱ्याकडून सूचना मिळाल्या नाही, ते कागदोपत्र मिळाले ते शासन पदावरच मिळाले फक्त, ते गाव पातळीवर कुठलीच सूचना मिळाली नाही. जे सूचना भेटल्या त्या फक्त व्हॉट्सअपद्वारे अशा द्वारे भेटल्या. कधी मिळाल्या सूचना तुम्हाला? सूचना आम्हाला जवळपास एक महिना माल पेरणी झाल्यानंतर सूचना कळाल्या. तोपर्यंत आम्हाला कुठल्याच सूचना नाही, ना गाव पातळीवर, ना कुठली गावधोंडी आहे, ना चावडी वाचन झाले, ना ग्रामपंचायतीला कुठले आदेश आले. जर काही नसताना एका महिन्याच्या नंतर आमच्या डिप्या डायरेक्ट बंद करण्यात आल्या. कुणी बंद केलं? कळालं, एखादा अधिकारी आला धरणाचा, इंजिनियर म्हणून नाव सांगतो, त्याचं नाव आम्हाला काही माहित नाही, पण इंजिनियर म्हणून नाव दाखवले त्यांनी. त्यांनी डिप्या येऊन त्यांनी सकाळी डिप्या बंद करून टाकल्या, वीज कनेक्शन कट करून टाकले, खंडित करून टाकले. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.